ओम नमो भगवते वासुदेवाय। संत एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजा त्यांच्या जीवनावरील चरितकथात्मक कादंबरी गिरिजा, लेखिका डॉक्टर कुमुत्ताई गोसावी। आजचं प्रकरण विसावं, भाग दुसरा। नित्यक्रमानुसार नाथ दुसऱ्या दिवशी ब्राह्ममूर्ती उठून प्रातस्मरणानंतर काही वेळातच गोदामाईच्या काठी आले। स्नान संध्या आटपून घरी पुढील पूजाविधी करण्यासाठी निघाले। ठरलेल्या वेळेत रोजची पूजा अर्चा ध्यानधारणा गीता भागवत आदी ग्रंथपारायण आदी करून नंतर मध्यान्ह संध्यानी ब्रह्मयज्ञ करायचा असे। गिरिजेनं घरी तयार ठेवलेला नैवेद्य दाखवून वैश्वदेव आटपून अतिथ अभ्यागतांचा समाचार घेऊन त्यांच्यासह भोजन करण्याचा त्यांचा नित्यनेम असे। त्यामुळे वाड्याकडे येताना नेहमीच त्यांच्या पावलांना गती लाभत असे। अशा गतीने जात असतानाच वाटेत धर्मशाळेसारख्या एका पडवीजवळील गाडीवरून एक पिंक नाथांच्या अंगावर आली। ते पुन्हा जाऊन गोदास्नान करून आले, मात्र एका यवनानं त्यांच्या अंगावर वारंवार पिंक टाकत थुंकत जावं आणि नाथांनी शांत चित्तानं गोदामाईचं दरवेळी स्नान करून यावं। अखेर यवन थकला, त्यानं अनुतापानं नाथचरणांना वंदन करून त्यांच्याकडे क्षमा मागितली। नाथ महाराज, आपको पहचान न सके हम इसलिए गलती हुई। त्या यवनाला अधिक बोलू न देता नाथांनी उलट त्याचे आभार मानले। त्याच्यामुळेच आपल्याला अनेक वार गोदास्नानाचं पुण्य प्राप्त झाल्याचं स्पष्ट केलं। त्याला प्रेमाने आलिंगन देत त्याचा खुदानी नाथांचा देव एकच असल्याचं सांगितलं। त्यांच्या नमाजाचा खरा अर्थही त्याच्या ध्यानी आणून दिला। ज्याच्या बाहूंमुळे ज्याच्या वाणीनं अखिल मानवजात सुरक्षित असते तो खरा मुसलमान, असा त्याचा जातीधर्माचा खरा अर्थही त्याला उलगडून सांगितला। नाथ महाराजांच्या अंगावर यवन थुंकल्याची वार्ता वावटळीसारखी सर्वत्र पसरली। जोरजोराने स्वतःची छाती पिटून घेत परिघा वाड्यात शिरली। तावातावाने बोलू लागली, अवं गिरिजाई, नाथबाबाच्या शांतीपणाची हद्द झाली बयो। तो यवन बार बार बाबांच्या अंगावर थुकतो काय? नि बाबा बार बार गोदामाईत अंघोळ करून येतात काय? आणि आपले बगे निस्ते नजरा लावून बसले डोंबाऱ्याचा खेळ पाहिल्यावानी? एक बी मायेचा पूत मोरणाय आला त्या थुकणाऱ्याचा गचांड धरायला? गिरिजाईनं परिघाला कसंबसं शांत केलं। तिच्याकडून सर्व वृत्तांत कळताच ती लगबगीनं आत गेली। दोन चांदीच्या वाट्या हातात घेऊन बाहेर आली। तोच नाथ महाराज सोबतच्या मंडळींची समजूत काढतच वाड्यात शिरले। त्यांनी एक वार आधी कोपऱ्यात उभे असलेल्या परिघाकडं आणि नंतर पत्नीकडं पाहिलं आणि मनाशी म्हणाले, एकीच्या डोळ्यात धगधगणारे निखारे तर दुसरीच्या नेत्रात शांत तेवणारी निरांजनं, दोन्हीही प्रेममूर्तीच, एक ज्वालामुखी तर दुसरी अखंड प्रकाशणारी ज्योती, फरक आहे तो डोळसपणाचा। परिघाही जर काही काळ आपल्या पत्नीच्या सत्संगात राहिली तर तिचीही भक्ती डोळस होणार। गिरिजेनं संधी मिळताच हातातल्या दोन्ही वाट्या नाथांच्या पुढ्यात ठेवताना काळजीच्या सुरात म्हटलं, छोट्या वाटीतली मात्र आधी घ्यावी आणि त्यावर मोठीतली सुंठ साखर घ्यावी। नाथांनी एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे दोन्ही वाट्या रिकाम्या केल्या आणि ते देवघरात देवपूजेसाठी शिरले। उत्तर काशीच्या लांबच्या प्रवासाला जाताना नाथांची तब्येत बिघडूनही अनेक वार गोदास्नानाचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊनही साधं सर्दी पडसं झालं स्वारीला तरी त्यांचा त्रास आपल्याला पाहवणार नाही म्हणून गिरिजा त्यांची घेता येईल तेवढी काळजी घेत होती। त्या पांडुरंगाला वारंवार हात जोडून विनवत होती, देवा पांडुरंगा, सांभाळ रे बाबा इकडच्या स्वारीला, एवढा लांबचा पल्ला, चार वेळा जास्तीचं स्नान झालं तर दमायला होतं, मग इथे तर अनेक वेळा स्नान झालंय, त्या यवनाला तरी एवढ्या उशिराने का होईना, पण झाला एकदाचा अनुताप, तसा झाला नसता तर नुसत्या कल्पनेनेही गिरिजेच्या अंगावर काटा आला। त्याही क्षणी तिनं तिच्या त्या दयाघन पांडुरंगाला त्याच्या असीम कृपेला आठवत मनोमन धन्यवाद दिले आणि त्यानं यापुढेही पावलोपावली त्यांचं रक्षण करत त्यांना काशीला सुखरूप पोचवावं आणि हरीलाही सुबुद्धी देऊन त्याला त्याच्या बायको मुलांसह पित्यासोबत पैठणला घेऊन यावं असं साकडं घातलं। आपला पांडुरंग आपल्यासाठी तर आला एवढ्या लांबून आपल्याकडे,
त्याला माहीत असणार भविष्यात अशी असंख्य संकट कोसळणार आपल्यावर. आमच्या अंगावर अनेकवार थुंकणाऱ्या सिद्धी अलिबाबाचा सन्मान करायचा आम्हाला. वाटतं आपल्याकडच्या प्रतिवार्षिक षष्ठीच्या उत्सवात पूजेचा मान द्यावा सिद्धीबाबाला आणि पंढरपूरला प्रतिवर्षी जाणाऱ्या दिंडीत स्वागतही केलं जावं त्याचं. पण हे जाहीर करण्यापूर्वी आधी आवर्जून विचारत आहोत, आमचं हे करणं आवडेल ना आपल्याला? नाथांनी गिरिजेच्या काळजात घर करून राहिलेली आपल्या तब्येतीची काशीला जाण्यापूर्वीची काळजी तिच्या डोळ्यात पाहिली होती. ती जाणून आपल्या पत्नीच्या मनात त्या सिद्धीबाबासंबंधी त्यावेळी नेमके कोणते भाव कोंदून आहेत हे जाणून घेण्यासाठी मुद्दामूनच स्वतःच्या मनातलं बोलून दाखवलं होतं. आपल्याला असं विचारावंसं वाटलं याचा अर्थ अजूनही आम्ही अपूर्ण आहोत असाच होतो ना? अजिबात होत नाही. आमच्या विचारण्याचा तसा उद्देशही नाही बरं का? मात्र आपल्या डोळ्यांनी जे आम्हाला सांगितलं त्यावरून आम्ही विचारलं. डोळे कधीकधी अर्थसत्यही सांगत असतील तर? आपल्या तब्येतीची आम्हाला काळजी वाटत असली तरीही आमचा त्या सिद्धीबाबांवर कोणताही राग नाही, गिरिजेने स्पष्ट केलं. नाथ गिरिजेच्या अशा संवादांची सांगता नेहमीच सुखांतिक असायची. परस्परांना समजून घेण्याची उभयतांची अत्यंत प्रांजळ धडपड असल्यानं कोणीतरी एकानं दुसऱ्याची अशी समजूत काढायची की मनाला लागून असणारी चिंता त्या क्षणी मिटून जायची. अगदी फुलाची पाकळीने पाकळी निसर्गता मिटून जावी तशी. त्यामुळे असा संवाद सदैव लाभदायी ठरत असे. आपल्यासोबत प्रवासाला जाताना त्याची सर्व शिदोरी तयार आहे आणि आम्हीही आमचं बाळ विस्तार घेऊन तयार आहोत. तेव्हा आता आपण शांत झोपावं. उद्याच निघायचं असल्यानं आज थोडा विसावा हवाच. आपण सकाळी आधी उठायला हवं असं दोघांनाही वाटत होतं. हरिपंडितांचा तसा बालपणी मुक्तेश्वराला अधिक सहवास मिळाला. मुक्तेश्वराच्या जन्माची आनंद वार्ता कळताच हरिपंडिताची कळी चांगलीच खुलली. सुखावून जात मी मामा झालो म्हणत त्यानं गावभर साखरपानं वाटली. लेकाचा उत्साह पाहून गिरिजाई हरखून गेली. वेळ येताच नाथांच्या कान्यापर्यंत ती पोहोचावी म्हणून म्हटलं, हरिपंडिताचं मन वेदशास्त्राभ्यास रमतं तसं मायमाणसातही रमतं बरं. मामा झाल्याच्या आनंदात आता त्याला ओढ असते घराचीही. भाज्याच्या बायगुणानं मामाचे पाय घरी अधिक रेंगाळणार असं दिसतंय. गिरिजेचा अंदाज अचूक होता. बाळाकडं लांबून का होईना कौतुकानं पाहण्यात, पुढे त्याला खेळवण्यात बाळाचा मामा घटकाभर रमतही होता. मात्र नियतीनी वेगळाच डाव मांडला होता. मोठ्या थाटामाटात बाळाचं वारसं करून त्याच्या हरिमामाच्या संगतीनं नामकरण झालेला मुक्तेश्वर हा जन्मताच मुका होता. बाळ मुक्तेश्वरा, थोडासा मोठा होताच तुला मी संस्कृत शिकवणार होतो. वैदिक मंत्रोच्चारांनीच तुझ्या अध्ययनाचा श्रीगणेशा लवकरच करणार होतो. देववाणी संस्कृत भाषेचं त्या गिरवाण वाणीचंच तुला बाळकडू पाजणार होतो. परंतु तू तुझी वाणीच हरवून बसलास, याला तुझा हा मामा आता काय करणार रे? असं हे हृदय पिळवटून टाकणारं हरिपंडिताचं बोलणं ऐकून माय लेकीला, गिरिजा आणि गोदेला रडूस कोसळलं. गोदेनं नाथांच्या लाडक्या लीलेनं पित्याला साकडं घातलं. त्यांनी आपल्या नातवाला काहीही करून त्यांच्या पुण्याईच्या बळावर बोलतं करावं म्हणून हट्टच धरला. आपल्या पतीला सन्मार्गी लावून जसा दत्तभक्तीचा कल्याणकारी मार्ग सुचवला, आपण गोत्रानं अत्री म्हणजे दत्तोपासनेनं सर्वांशी मैत्री असं सूत्र नाथांनी जावयाला चिंतोपंत तथा विश्वंभर पंताला दिलं, तसं एखादं सूत्र एखादं व्रत आपल्याला करायला सांगून मुक्तेश्वराचं मुकेपण घालवावं असं त्यांच्या आईप्रमाणे आजीला गिरिजाईलाही वाटत होतं. तिचंही सारखं सांगणं होतंच. मुकम करोती वाचालम हे सामर्थ्य नाथ महाराजांनी आपल्या अविरत उपासनेनी भक्तिसाधनेनी प्राप्त केलेलं असल्यानंच त्यांनी रोज काकवली देऊन उरलेली अन्न शुद्धियुक्त भाताची शीत मुक्या मुक्तेश्वराला खायला द्यावीत, त्यासाठी पांडुरंगाला प्रार्थना करावी. या साऱ्या उपायांसह त्याच्या मस्तकावर नाथांनी आपला आशीर्वादाचा कृपाहस्त ठेवला आणि त्याला बोलका केला. मुक्तेश्वर बोलायला लागला.
मुक्तेश्वराच्या मुखातून प्रचंड प्रतीक्षेनंतर आलेल्या अमृतबोलांनी त्याची आई तर विलक्षण आनंदून गेलीच, परंतु त्याची गिरीजा आजी तर एवढी सुखावली की आधी देवघरात जाऊन तिनं लोणी साखरेची भरलेली नैवेद्याची वाटी तिच्या विजयी पांडुरंगाच्या पुढ्यात ठेवली. त्याच्या चरणी माथा टेकवून भरल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली, पांडुरंगा, पोटभर लोणी खडीसाखर खावी, मात्र माय माणसांसाठी, लेकी बाळांसाठी इकडच्या स्वारीला अशी पुण्याई खर्च करण्याची पुन्हा पुन्हा वेळ न यावी. त्यांची अधिकाधिक पुण्याई दीन दुबळ्यांच्या अनाथांच्या कामी यावी. गिरीजेनं नाथांना नातवासाठी गळ घालून त्याचं मुकेपण घालवलं असलं तरी असं आपल्यासाठी त्यांनी वारंवार आपली आध्यात्मिक शक्ती खर्ची घालू नये अशीच तिची आंतरिक इच्छा होती. म्हणून तर विजयी पांडुरंगाला तिची तशी विनवणी चालू होती. श्रीकृष्णार्पणमस्तू.